एका ओसाड उजाड माळरानावर एकच झोपडी होती राधक्काची. वय 75, केस पांढरे शुभ्र, बोळक तोंड, चेहऱ्यावर सुरकुत्यांचं जाळं, हातावरही उन्हातानात काम करून रापलेला चेहरा, पण शरीर अजूनही काटक. सगळं सोसून अजूनही ताठ, मेहनती. त्या शाकारलेल्या फुटक्या झोपडीत जे काही असेल ते राधाक्कानं सगळं नीट मांडलेलं. कोपऱ्यात दोन मातीचे हंडे, चूल, बाजूला सरपण, चार फुटकी भांडी, पण ती छान पुसून अशी मांडून ठेवलेली. चार गवती टोपल्या, एका तिचे कपडे, दोन चार चमचे, काडेपेटी आणि चौथ्या टोपलीत भाज्या अशा छान झाकून ठेवलेल्या. राधाक्का डोक्यावर सरपण घेऊन अशी वाकून झोपडीत शिरली. लुगड्याच्या पदरानं तिनं तोंडावरचा घाम पुसला, बाजूच्या मडक्यातलं पाणी घटाघटा प्यायली आणि तिथेच आडवी झाली. उन्हामुळे, श्रमामुळे इतकी दमली की ग्लानी आली तिला आणि झोप लागली. टाळ्या मृदुंगाचा आवाज येऊ लागला. भगव्या पताका दिसू लागल्या आकाशात. एक नदी दिसली आणि बाजूला एक वाळवंट. राधाक्कानं डोळे उघडले. हे काय स्वप्न आहे आणि का दिसतंय हे आपल्याला गेले काही दिवस सतत? राधाक्काला प्रश्न पडला, पण तो प्रश्न बाजूला सरून ती कामाला लागली. संध्याकाळ होत आली होती. सूर्य मावळायच्या आत तिला स्वतः पुरता का होईना, पण स्वयंपाक करायचा होता. कारण नंतरच्या दाट काळोखात उमऱ्यावर बसून राहण्याखेरीज ती काहीच करू शकत नव्हती. छोट्याशा मातीच्या भांड्यात राधाक्कानं तिच्या पुरती खिचडी टाकली. हिरव्या मिरच्या टाकल्या वरून उभ्या चिरून, आणि त्या भांड्याकडे भात शिजताना ती नुसतीच बघत बसून राहिली. तिची तंद्री लागली आणि आजूबाजूच्या गोष्टींचा, भूतकाळाचा विसर पडायचा तिला अशा वेळेस. त्यावेळेपुरतं शांत बरं वाटायचं तिला. म्हणूनच तिच्या एकटी पुरतं का असेना, पण राधाक्का मन लावून स्वयंपाक करायची. गरम गरम खिचडी मन लावून खाल्ली तिने. घटाघटा पाणी प्यायलं, पदरानं तोंड पुसलं, ढेकर दिली आणि उमऱ्यात जाऊन बसली. समोरच्या माळरानावर सूर्य अस्ताला चालला होता आणि राधाक्का भूतकाळात शिरली. राधाक्काच्या मुलानं समोरच्याच एका झाडावर गळफास लावून आत्महत्या केली होती. गरिबी, दुष्काळ या सगळ्याला तोंड द्यायची, त्याचा सामना करायची त्याची ताकद लवकर संपली. त्याची बायको आणि दोन मुलं हमसून हमसून रडत होती, पण राधाक्का मात्र तेव्हाही निश्चल होती. थंडपणे या सगळ्या दृश्यांकडे पाहत होती. डोळे भरून आलेले, पण बऱ्याच गोष्टी उमजून असल्यानं ती धीर धरून होती. या सगळ्या नशिबाच्या खेळाकडे केवळ बघत बसण्याखेरीज तिच्या हातात काहीच नव्हतं. संपूर्ण काळोख झाला. राधाक्का ओसरीतच आडवी झाली. मातीतल्या विंचूकाट्याची भीतीही संपली होती तिची. डोळ्यावर झापड आली आणि पुन्हा एकदा टाळ मृदुंगाचा आवाज येऊ लागला. भगव्या पताका दिसू लागल्या आकाशात. मग एक नदी, वाळवंट आणि विठ्ठल. विठ्ठलाचा गजर कानी पडला. मंद दिव्याच्या प्रकाशात राधाक्काचा चेहरा दिसला. चेहऱ्यावरती आनंद आणि अश्रुधारा. याच क्षणात खूप वेळ राहिली ती. ते सगळं तिनं जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि तशीच मस्त निवांत पडून राहिली आणि झोपून गेली. सकाळी उठल्यावर एक वेगळाच उत्साह निर्माण झाला होता राधाक्कात. काहीतरी ठरवलं होतं तिनं मनात. त्याच्या तयारीला लागली. दोन लुगड्यांचं बोचकं बांधलं, गुळाचा खडा घेतला बांधून सोबत, त्याबरोबर थोडेसे तांदूळ आणि पाण्याचा लोटा. बस झाली तिची तयारी आणि तडकत घराबाहेर पडली. दार तसंच उघडं टाकून बिनधास्त धावत सुटली. खेड पंढरपूर पासून तसं लांब होत. एक अख्खा दिवस लागणार होता राधाक्काला पायी जायला. ट्रेन बसची सोय तर नव्हतीच, पण असली तरी राधाक्काला परवडण्याचा प्रश्नच नव्हता. पायीच निघाली ती.
एक म्हातारी इतक्या लगबगीनं निघाली तरी कुठे हा प्रश्न आजूबाजूला उभ्या असणाऱ्या लोकांना पडत होता. डोक्यावर ऊन म्हणून पदरानं डोकं झाकून डोक्यावर गाठोडं ठेवून ती चालत राहिली. कुठे झाड दिसलं तर सावलीला थांब, कुठे एखाद्या टपरीवर पाणी पी, समोर येणाऱ्या वाटसरूला पंढरपूरचा पत्ता विचार, असं करत ती चालत राहिली. पोटात भूक उसळली होती. गुळाचा खडा तोंडात टाकत पाणी पीत ती चालत राहिली. संध्याकाळ झाली, अजूनही तिच्या वेगानं अर्धी वाटही संपली नव्हती. भुकेमुळे अंगात ताकद नव्हती, थकलीच ती शेवटी. अंगाचं मुटकुळं करून अंधारात रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली निश्चित पडून राहिली. थकव्यामुळे डोळे मिटले राधाक्कानं आणि तशीच उपाशी पोटी झोपून गेली. थोड्या वेळानं पुन्हा एकदा तिला ते स्वप्न पडलं. तोच टाळ मृदुंगाचा आवाज, भगव्या पताका, नदी, वाळवंट आणि विठुरायाचा गजर. त्या स्वप्नामुळे त्या विचारानंच राधाक्काला जाग आली, हुशारी वाटली, तहान भुकेचा विसर पडला आणि ती निघाली पुन्हा एकदा त्या अंधारात. पण ताकद कमी झाली होती तिची. बसली ती धपकन. दूर अंतरावर एका गाडीचे दोन लाईट दिसले. ती गाडी वळणं घेत घेत येत होती. गाडीतला शिवा म्हणाला, दादा रस्ता कसा चुकलो आपण, असं कधी होत नाही, इतक्या वेळाला प्रवास केलाय आणि आत्ता काय आहोत, कुठं आहोत, कुठच्या रस्त्याला आहोत, काय झालंय, काय उमजणं झालंय मला. दादा म्हणाला, मला बी काय कळना गड्या, बघू हा रस्ता कुठं जातोय. अहो दादा, गाडी हळू करा बरं, ते काय आहे त्या रस्त्याच्या बाजूला, ते बघा सरकत सरकत जाते कोणतरी, ते बघा हलतंय त्या झुडपाच्या बाजूला काहीतरी, बघितलं का. शिवानं गाडीचा स्पीड कमी करत करत गाडी बाजूला उभी केली. दादा हर या आजी आहेत कुणी, माऊली काय हे, अहो काय बोलाव, काय कळन झालंय, रात्रीच्या अंधारात आषाढीला तुम्ही. शिवाला पुढे काही बोलवे ना. अहो आजी, अहो माऊली, कुठं चाललं आषाढीला. राधाक्कानं एक वार वर पाहिलं दोघांकडे आणि ती तशीच सरकत पुढे निघाली. पंढरपूरला जाताय ना, या गाडीतनं सोडतो तुम्हाला मी. दादानी थांबवलं राधाक्काला. दादा आणि शिवानी बळबळच राधाक्काला गाडीत बसवलं. दादानं गाडी सुरू केली, शिवानं राधाक्काला थोडं खायला दिलं. राधाक्का मुकाट्यानं हे सगळं करून घेत होती, ताकदच संपली होती तिच्यातली. तशीच मागच्या सीटवर बाहेर बघत बसून राहिली आणि मग झोपी गेली. बऱ्याच वेळानं राधाक्कानं डोळे उघडले तेव्हा उजाडलं होतं. गाडी पंढरपुरात पोचली. टाळ मृदुंगाचे आवाज, विठ्ठल नामाचा गजर कानी पडला तिच्या. आकाशात भगव्या पताका, डोक्याला टिळा लावलेले, भजनात दंग असलेले वारकरी दिसले तिला. कुणी रस्त्यावर लोळणं घेत निघालंय, कुणी लोटांगण घालतंय, भक्तीची फक्त विविध रूप. दादा आणि शिवानं गाडी थांबवली. राधाक्का खाली उतरली बोचकं सांभाळत. अत्यंत मनापासनं तिनं दोघांना नमस्कार केला आणि लागलीच तुरु तुरु चालू पडली. दादा आणि शिवा ती गेली त्या वाटेकडे बघतच राहिले. चहू बाजूने विठ्ठल नामाचा गजर उमटत होता आणि राधाक्काला देऊळ दिसलं. डोळे भरून आले तिचे. लगबगीनं निघाली ती परत. प्रचंड गर्दी, ती गर्दी तिला सहन होईना, काय करावं कळेना. आज जायची ओढ स्वस्थ बसू देईना. पण दमली शेवटी ती आणि एका झाडाखाली कट्ट्यावर पाय पोटाशी घेऊन बसून राहिली, समोरची गर्दी, समोरचं दृश्य बघत. इतक्यात समोर मोठ्या स्क्रीनवर विठ्ठलाची मूर्ती झळकली. अचानक सगळ्या वारकऱ्यांनी विठूनामाचा पुन्हा जोरात गजर केला. भान हरपून राधाक्का त्या मूर्तीकडे पाहू लागली. हातावर जोर देऊन ती जरा पुढे सरकली. एक गोल गुळगुळीत दगड तिच्या हाताला लागला. तो उचलला तिनं तिच्या नकळत आणि पदरात ठेवला. समोर विठ्ठलाच्या मूर्तीला चंदन चोळून लावलं जात होत. त्या दृश्याकडे बघत राधाक्कानं आपला हात बाजूच्या मातीत घातला आणि ती माती तिनं त्या दगडाला चोळायला सुरुवात केली. इकडे विठ्ठलाला पुजारी पंचामृताचा अभिषेक करत होते आणि राधाक्का
ती बाजूची धूळच त्या दगडावर ओतत होती अगदी मनापासून भान हरपून. विठ्ठलाला चंदन अबीराचा टिळा लावला जात होता आणि राधाक्कानं तेच मातीचं बोट दगडाला लावलं. राधाक्काला खूप बरं वाटू लागलं. त्या देवळात जायची ओढ पण संपली तिची. छान हसून त्या झाडाखालून तिनं त्या स्क्रीनवरच्या विठ्ठलाच्या मूर्तीला नमस्कार केला, देवळालाही नमस्कार केला आणि घरी परत जायला उठली, तो दगडच सोबत घेऊन. अचानक काहीतरी जाणवलं तिला. क्षणभर थांबली ती. एकदा मागे कळसाकडे देवळाकडे वळून पाहिलं तिनं, मग दगडाकडे पाहिलं. एक मोठा निश्वास सोडला आणि तो दगड हातातून घरंगळू दिला. स्वतःशीच हसली तेव्हा तिच्या त्या सोललेल्या चेहऱ्यावरचं सुरकुत्यांचं जाळं अजूनच उठून दिसलं.